पहिल्यांदाच पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या जीवघेण्या नायलॉन मांजाच्या दुकानांवर पोलिसांनी छापा टाकला आहे या कारवाईत सहा सा नायलॉन पतंग मांजा जप्त करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूर मध्ये मनुष्य प्राणी पक्षी यांना धोकादायक आणि प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा हा विक्रीसाठी ठेवलेल्या दुकानात पोलिसांनी छापा टाकत सहा हजार सहाशे रुपयांचा मांजा जप्त केला आहे बंदी असलेला हा नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांविरोधात जेलरोड आणि फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत